महत्वाचा मुद्दा आहे. वसंत मोरेंच्या संदर्भात बैठकीमध्ये काय ठरलं, चर्चा होती त्यांची, त्यांना पक्षातून काढलं जाईल किंवा काय? ते तुमच्या आधी येऊन गेले, त्यांनी सांगितलं की ही बैठक बाकी कशासाठी नाहीये, माझ्यासाठीच आहे, आणि मी जे बोललोय त्याच्यावरती चर्चा करायला परत कोर कमिटीला बोलवलं. नाही नाही, हे त्यांनी चुकीचं सांगितलं. ही बैठक ही आदरणीय अमित साहेबांची पूर्वी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थी सेनेची बैठक ही अगोदर झाली आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष या ठिकाणी असतीलच की ती पुन्हा कुणाला विभाग अध्यक्ष जी पदं द्यायची, खालची जी पदं द्यायची, त्या संदर्भात ती बैठक होती. त्यांच्याशी आदरणीय अमित साहेब काय बोलले की आम्ही विचारलं बी नाही, आम्ही जेव्हा चर्चा बी केली नाही, आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची बी नव्हती, त्याबद्दल आम्ही काही चर्चा केलेलीच नाही आहे. आम्ही या सगळ्या संदर्भात चर्चा केलेली आहे, त्यामुळं तो विषयच आला नाही. आणि जे काही निर्णय घ्यायचा असेल ते आदरणीय रासाहेब निर्णय घेतील. तुम्ही म्हटलं होतं मागे की तुम्ही भूमिका जाहीर करणार होता, तुम्ही काय नेमकी भूमिका जाहीर करणार? तुम्ही 2 दिवसात खुलासा करण्याचं म्हणलं होतं त्या दिवशी, तेव्हा करण्यात खुलासा का असतं की पक्षात एक प्रोटोकॉल असतो आणि काही गोष्टी हे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब ठाकरे ठरवतील आणि करतील, त्या संदर्भात त्यांच्याकडे पूर्ण माहिती त्यांनी घेतलेलीच आहे आणि आदरणीय रावसाहेब लवकरच या संदर्भात निर्णय घेतील. तर या भेटीनंतर वसंत मोरेंनी काही आरोप लावलेले आहेत, शहर कार्यालयात बैठका होतात पण स्मशानातली बैठकांना येईल मात्र शहर कार्यालयात बैठकांना येणार नाही, आणि या सगळ्या माझ्या विरोधातल्या ज्या कुरघोड्या आहेत ते शहर कार्यालयात घडत असतात. मला तुमच्या माध्यमातून वसंतरावांना विनंती राहील की ते तुमच्याशी बोलायच्या अगोदर ज्या कोर कमिटी असेल, शहरातील पदाधिकारी असतील, पक्षाचा, त्यांच्याशी त्यांनी बोलावं आणि नंतर स्टेटमेंट करावं, माझी तुमच्या विनंती राहील. ते असं म्हणतात की तुम्ही त्यांच्यावरती त्यांच्या विरोधातल्या कारवाया तिथंच केल्या, गुलाल उधळला, त्यांचं पद गेल्यावर पेढे वाटले, त्याच्यामुळे त्या कार्यालयात मी येणार नाही. दुसरीकडे कुठं आधी जशा बाहेर बैठका व्हायच्या तशा बैठका घ्या, मला बोलवा, मी येतो. त्या कार्यालयातच बैठका होतील, सगळ्या बैठका ह्या त्या कार्यालयातच होतील आणि निरोप जसे जातात तसे ते आमचे शहराध्यक्ष मेसेज करून निरोप पाठवतात. ज्याला त्या मीटिंगला यायचं त्याला कोण अडवलं जाणार नाही, पण कार्यालयातच मीटिंग होतील, बाहेर मीटिंग होणार नाही. कधी कधी थांबणार आहे काय? कारण की ते एकदा नाराज होणार, परत राज ठाकरे त्यांना बोलवणार, पुन्हा नंतर म्हणताना की आम्ही राज ठाकरे सोबतच आहे, हे वारंवार होतं, हे थांबणार कधी? म्हणजे त्याची नाराजी कधी हे होणार? आता हे त्यांनाच विचारलं पाहिजे त्यांची नाराजी कधी निघेल, कशामुळे नाराजी काय आहे हे काय कळत नाही. त्यामुळे नाराज आहे आता सांगतात ते, नाही म्हणणार ना ते, कारण आता मी पक्षाचा नेता आहे त्यामुळे प्रमुखाच्या विरोधातच बोलणार की नाराज आहेत. काय नाराजी आहेत त्यांनी येऊन उघडच्या आमच्याशी एकदा चर्चा करावी. मी लोक पण निर्णय का घेत नाही, मग तुम्ही टाळता तेही टाळता. निर्णय 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 आदरणीय रावसाहेब ठाकरे घेतील. ठरलाय का त्याचं? आणि लवकरच निर्णय ठरलाय का? हा निर्णय ठरलाय का काही तुम्हाला माहित नाही? पण दुसरं असं की पाटील सुद्धा तुमच्या विरोधात, ते सोशल मीडियावर म्हणतायत की बाबू अगस्कर हटवा आणि मनसे वाचवा. निलेश माजरे हे आता त्यांच्या पदावर सुद्धा नाहीत आणि पक्षात सुद्धा नाहीयेत, तेव्हा किती गांभीर्याने तुम्ही घ्यायचं ते तुम्हीच बघा. तर आता वसंत मोरेंकडे जी आधी जबाबदारी देण्यात आली होती, बारामती लोकसभा मतदारसंघ, त्यातले काही विधानसभा मतदारसंघ काढून फक्त खडकवासला त्यांच्याकडे आहे, काय नाही त्याच्याबद्दल? नाही तसं काही नाहीये, अजून त्याबद्दल हे नाहीये. त्यांनी सांगितलं काहीतरी वारंवार एक दाखवत होता की त्यांना काही लोकांनी ऑफर दिली, अजितदादांनी ऑफर दिली, त्यांना चंद्रकांत पाटलांनी ऑफर दिली, त्यांना एकदा हे वास्तव्य तपासून आपण सगळ्यांनी बघा दिली का खरीच. त्यांचे व्हिडिओ आहेत ना, लग्नात जाहीर बोलतायत ते. तुम्ही उद्या मोदी एखादं लग्न असेल, मोदी साहेब, आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान, आणि माझी त्यांची ओळख असेल, मी त्यांना नमस्कार केला असं, काय बाबू कैसा आहे तू, ठीक आहे ना, आओ कभी तुम्ही चाय मिलने, असं बोलणार ना. जबाबदारी काढली का त्यांची पण? त्यांच्यावरती जबाबदारी असं म्हटल्यावरती काय म्हणणार तुम्ही? असं 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 माझ्या निदर्शनात आलेलं नाही, असं निदर्शनात आलेलं आहे. हा जो काय विषय आत्ताचा, हा विषय सगळा पक्ष संघटनेबद्दल या संदर्भात या ठिकाणी झालेला आहे. जो काय निर्णय होईल नाही, त्यांच्याकडची जी जबाबदारी होती ती काढून घेण्यात आली. अजून काही नाही, त्यांनीच सांगितलं, त्यांनीच सांगितलं की काढून घेतली जबाबदारी असं. त्यांच्याकडे वसंत मोरेंनी आता मला 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 आयडिया नाही त्याची, मला आयडिया नाही. दुसरं शेकर म्हणजे मला कळलं नाही, ते जर दुसऱ्या पक्षात गेले तर तुम्ही त्यांना अडवणार? त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही 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 काय करणार? तुम्ही सहकारी राहिलेला पक्षातला एवढा ताकदवान नेता दुसरीकडे जात असेल तर तुम्ही थांबवणार की नाही थांबवणार? हे बरोबर, तुमचं ताकदवान ठरवलं तुम्ही खासदार भूषण सिंग, भाजपचे खासदार भूषण सिंग जे येत आहेत ते पुणे दौऱ्यावरती येत आहेत, त्याला काय तुमचा विरोध असणार आहे? कारण अयोध्या दौऱ्यासाठी त्यांनी विरोध केला होता, आता तुम्ही त्याला विरोध करणार आहात ना?
त्या संदर्भात मी आता काय बोलणार नाही.